नमस्कार, मी स्वाती गोडसे, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला या घडीची अत्यंत महत्वाची आपल्या सगळ्यांसाठी बातमी आहे, आणि ती म्हणजे गर्दीमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका उद्भवू शकतो असा इशारा जो आहे तो इंडियन मेडिकल असोसिएशननं दिलाय। एक अत्यंत महत्वाचा, सगळ्यांना सतर्क करणारा हा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशननं दिलेला आहे। कारण सध्या पर्यटन स्थळं असतील, तीर्थक्षेत्र असतील, या ठिकाणी पुन्हा एकदा लोकांची गर्दी वाढू लागल्याचं चित्र बघायला मिळतंय। आणि त्यामुळे या वाढत्या गर्दीमुळे तिसरी लाट कोरोनाची येऊ शकते असं इंडियन मेडिकल असोसिएशननं म्हटलंय। आणि तसा इशारा त्यांच्याकडून देण्यात आलेला आहे, त्यामुळे नियमांचं पालन न करणं आपल्या सगळ्यांनाच महागात पडू शकतं। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरल्यानंतर नागरिकांनी पुन्हा एकदा आता नियमांना गांभीर्यानं न घेणं असं ठरवलंय। अनेक ठिकाणी आपण पर्यटन स्थळी आता होणारी गर्दी जर पाहिली तर बऱ्याच जणांच्या तोंडावर मास्क नसतो। सोशल डिस्टन्सिंगचा तर विचार करणंच लोकांनी सोडून दिलंय की काय असा विचार पडतोय आपल्याला। अनेक ठिकाणी धबधब्यांच्या ठिकाणी असेल, खूप साऱ्या निसर्गाच्या ठिकाणी आपल्या सगळ्यांनाच खरं तर जायला आवडतं। आणि गेल्या 2 वर्षांचा आपण विचार केला, जसा कोरोना आला आपली लाईफस्टाईल, आपण आपली जीवनशैली बदलली आहे। घरात बसून, ज्यांना वर्क फ्रॉम होम आहे, घरात बसून नागरिकांना कंटाळा आला आहे। सगळं मान्य आहे, कुणालाच असं जायबंदी केल्यासारखं आयुष्य जगायचं नाही आहे, पण कोरोना अजूनही गेलेला नाही आहे। आणि कोरोनामुळे नंतर होणारा जो त्रास आहे, अनेकांचे मृत्यू ओढवलेले आहेत, कित्येक जणांच्या कुटुंबातलं आपलं जवळचं माणूस त्यांनी गमावलेलं आहे कोरोनामुळे, अशामध्ये धोका कायम असताना नियम विसरणं हे आपल्यासाठीच महागात पडू शकतं। आणि त्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशनने जो इशारा दिलाय तो गांभीर्यानं घेणं हे अत्यंत गरजेचं आहे। तर राज्यभरातल्या त्या त्या ठिकाणचे आमचे प्रतिनिधी राज्यभरातली परिस्थिती काय आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे। सुरुवातीला आपण जाणार आहोत पुण्याला। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे पुण्याहून आपल्या सोबत आहेत, आणि त्याचसोबतच तुषार कोहळे देखील आमचे प्रतिनिधी नागपूरमधली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतील। सुरुवातीला पुण्यात काय चित्र जाणून घेऊयात वैभव। पुण्यामध्ये पुणेकर सध्या कसं फेस करतायत नियमांना ते सांगाल। पुणेकरांना नियम लक्षात आहेत का की ते विसरलेत आता हळूहळू कोरोनाची लाट दुसरी ओसरल्यामुळे? स्वाती, पुण्यातली परिस्थिती ही सर्वसाधारण पूर्वपदावर यावी अशीच आहे। बाजार उघडले 4 वाजेपर्यंत दुकानांना परवानगी आहे, हॉटेल्स जी आहेत ती खुली झालेली आहेत, त्याच्यामुळे गर्दी जी आहे ती रोजचे व्यवहार जसे इतर वेळी सुरू असतात शहरामध्ये तशाच पद्धतीनं रोजचे व्यवहार जे आहेत ते सुरू आहे। बाजारांमधली गर्दी जी आहे ती सकाळच्या 17 होते, 4 दुकानं जी आहेत ती बंद होतात, मात्र नागरिक बाहेर पडायचं काही सोडत नाहीत। वर्क फ्रॉम होम जरी असलं तरी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणावरती, आणि या सगळ्याची धास्ती जी आहे ती तर खरं तर प्रशासनानं घेतली आहे। सातत्यानं प्रशासनाकडून हे रिपोर्टिंग केलं जात आहे, मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील किंवा एकूण वरिष्ठ प्रशासन असेल या सगळ्यांना, कारण गर्दी जी आहे ती गर्दी काही आटोक्यात येण्याचं नाव घेत नाही। पर्यटन स्थळ आणि तीर्थक्षेत्रांचा विषय असेल तर तीर्थक्षेत्र ही बऱ्याच अंशी बंद आहेत, मात्र पर्यटन स्थळांवरती वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवूनही प्रशासनानं त्यांना फार यश येताना दिसत नाही आहे। अगदी 5 ते 10 लाख रुपये दंड जो आहे तो सिंहगड पायथ्याला एका दिवसात गोळा केला गेला आहे रविवारी, मात्र तरीसुद्धा गर्दी जी आहे ती काही हटायचं नाव घेत नाही। लोक या ना त्या प्रकारे जिथं फारसं एक्सपोजर नाही आहे किंवा प्रशासन जिथं पोहोचत नाही अशा ठिकाणी का होईना पर्यटनासाठी बाहेर पडताना दिसतंय, आणि त्याचाच परिणाम जो आहे तो रस्त्यांवरची गर्दी जी आहे ती काही कमी होत नाही। लोक मोठ्या प्रमाणावरती एकमेकांच्या संपर्कामध्ये येतात, आणि जी भीती सातत्यानं व्यक्त केली जाते तिसऱ्या लाटेची ती खरंच येईल की काय अशी परिस्थिती होते। अनेकदा बाजारांमध्ये अत्यंत अनेक ठिकाणी, केवळ बाजारातच नाही अनेक ठिकाणी जिथं जिथं लोक मोठ्या प्रमाणावरती एकत्र येतात तिथं सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला आपण पाहतो, अशी अनेक प्रकरणं घडतात। मात्र या सगळ्यांवरती कारवाईच्या नंतरही फार काही एकूण जागृती जी आहे ती लोकांच्या मनामध्ये येताना दिसत नाही, किंवा गाफिलपणा जो आहे, बेफिकिरी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती दिसून येते। ही सगळी सततची अँझायटी जी त्यांची वाढली आहे सतत घरात बसून, किंवा सातत्यानं जे लॉकडाऊन आहे गेले 2 वर्ष, या सगळ्याची मानसिक स्थिती जी आहे ती रिबेल होण्यामध्ये किंवा नियम धुडकावून लावण्यामध्ये लोकांची दिसून येते। वास्तविक वारंवार विनंती केली जाते आहे प्रशासनाकडून सुद्धा। पुण्यामध्ये तर शनिवार रविवारची जी पर्यटन स्थळं, जेवढी पर्यटन स्थळं आहेत
या सगळ्या स्थळांवर जाण्यासाठी बंदी करण्यात आलेली आहे. लोणावळ्याचं भुशेड जिथं मोठ्या प्रमाणावरती गर्दी होते तिथंच केवळ प्रशासनाचं लक्ष आहे. मात्र अनेक अशी ठिकाणं आहेत जिथं प्रशासन पोहोचू शकत नाही किंवा एक्सप्लोअर करता येत नाही, प्रशासनाला जाता येत नाही तिथं. अशा ठिकाणी पर्यटक जात आहेत. संख्या कमी असेल तर अगदीच हरकत नसते. 2-5 नागरिकांमध्ये जर नव्या ठिकाणी लोक जाणार असतील तर प्रशासनाची हरकत नसते. मात्र जी कायमची नावाजलेली ठिकाणं आहेत, सिंहगड असेल किंवा राजगड असेल, त्यासोबतच लोणावळा खंडाळा या परिसरामध्ये, जुन्नरच्या परिसरामध्ये नाणेघाट असेल, शिवनेरी असेल, अनेक अशी पुण्याच्या अवतीभोवतीची ठिकाणं आहेत जिथं शनिवार रविवारी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. खडकवासला धरणाचा परिसर असेल, भुशे डॅम असेल, असे अनेक तुंग तिकोण्यासारखी, लोहगड विसापूरसारखे किल्ले आहेत जिथं मोठ्या प्रमाणावरती गर्दी होताना दिसते. भंडारा किंवा घोरवडेश्वराचा डोंगर आहे जिथं दर शनिवार रविवारी किमान 5,000 लोक जी आहेत ती येत आहेत. ही सगळी ठिकाणं जी आहेत ही तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणारी ठिकाणं आहेत. प्रशासनाकडून सातत्यानं प्रयत्न केला जातो. मात्र 2-3 जणांच्या टीममध्ये इतक्या 5,000 लोक नागरिकांना कन्फ्रंट करणं हे प्रशासनालाही शक्य नाही. शक्य होईल तेवढ्या नागरिकांच्या गाड्या अडवून त्यांच्याकडून दंड जो आहे तो वसूल केला जातो. मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये अनेकदा लोकांची अशी मानसिकता दिसते, ज्यांची क्रयशक्ती किंवा ज्यांची देण्याची क्षमता आहे ते दंड देऊ पण बाहेर पडूच अशा मानसिकतेमध्ये सुद्धा लोक जी आहेत ती दिसून येत आहेत. त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीवर एकूण मात कशी करणार याला स्वतःचा सद्विवेक जागा ठेवावा लागेल. अन्यथा तिसरी लाट ज्या पद्धतीने इंडियन मेडिकल असोसिएशननं सूचना दिली आहे किंवा सचेत केलं आहे आपल्याला, त्यानुसार ही तिसरी लाट आणि तिचा वेग हे सगळं काही आटोक्याच्या बाहेर जाऊ शकतं, आवरण्याच्याही बाहेर जाऊ शकतं आणि भीषण परिस्थिती ओढवू शकते. अशी जी तिसऱ्या लाटेबद्दलची शक्यता व्यक्त केली जाते तिच्यामुळे चिंता जी आहे ती मात्र नक्की वाढते. स्वाती खरंय वैभव, असं सोबत राहा, पुण्यातली अपडेट अशी जाणून घेत राहू. आता अहमदनगरमध्ये काय चित्र आहे ते आपण बघायला जाणार आहोत. हरीश दिमोटे नगरमधून जोडले गेलेले आहेत. हरीश नगरकर काय तर नगरला देखील जाणार आहोत, हरीश दिमोटे असतील, पण त्याआधी आपण नागपूरला जाव्यात. नागपूरमध्ये काय चित्र आहे हे सांगण्यासाठी तुषार कोहळे आपल्या सोबत आहेत. तुषार, नागपूरकरांचं काय म्हणणं आहे? नागपूरकर नियम विसरलेत का? नागपूरकरांच्या लक्षात आहेत नियम? आणि सध्या नागपूरमधलं काय चित्र, तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणारं चित्र नागपूरमध्ये बघायला मिळतंय का? एक गोष्ट महत्त्वाची आहे की IMA जो इशारा दिला, कारण की IMA तज्ज्ञ लोक आहे आणि जो 1.5 वर्षामध्ये कोरोना संदर्भात एक ट्रेंड जागतिक स्तरावर पाहायला मिळाला, म्हणजे पहिल्या लाटेमध्ये जो ट्रेंड असेल किंवा दुसऱ्या लाटेमध्ये जो ट्रेंड असेल तो जागतिक स्तरावर आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर मग जे लाट भारतामध्ये येते त्याच संदर्भात IMA आपलं मत व्यक्त केलेलं आहे. कारण की तिसऱ्या लाटेसंदर्भात युरोपामध्ये सुरुवात झालेली आहे आणि साधारण पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये जो एक बिहेवियर कोरोनाचा राहिला त्यामुळे एक भाकीत IMA वक्त वर्तवलं जात आहे आणि IMA जे काही मत व्यक्त केलं ते वेगवेगळ्या जागतिक स्तरावरचे जे रिसर्च आले त्या रिसर्चच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे. आणि जर का तुम्ही आपल्या भारतामध्ये विचार करायचं झालं तर भारतामध्ये रोज जे कोरोनाचे रुग्ण निघतात त्यातले 50% रुग्ण फक्त 2 राज्यातले, एक केरळ आणि महाराष्ट्र. हे दोन्ही राज्य पर्यटनासाठी अत्यंत अग्रेसर राज्य मानले जातात आणि मोठ्या प्रमाणात पर्यटक इथे येतात आणि त्यामुळे हे केंद्र जे पर्यटन केंद्र आहे हे संक्रमणाचं केंद्र बनतं. हे याचं भीती IMA आहे, कारण की पहिल्या 2 लाटेमध्ये हे संक्रमणाचे केंद्र बनलेले होते, त्यामुळेच IMA भीती व्यक्त केलेली आहे. सध्या मी नागपूरच्या फुटाळा तलाव इथे आहे. तर का फुटाळा तलावाचं जर का तुम्ही हे दृश्य माझ्या पाठीमागचं बघितलं तर आता सध्या दुपारची वेळ आहे त्यामुळे गर्दी इथे कमी आहे. मात्र एक गोष्ट निश्चित आहे की सायंकाळच्या वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये इथे गर्दी पाहायला मिळते. लोक जेव्हा इथे येतात आपण बघू शकतो की कॅमेरा गेला की लोक पलटून जातात, म्हणजे एक तर त्यांच्या ना चेहऱ्यावर मास्क असते ना इथे सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जातात. ही स्थिती विदर्भातल्या सर्व पर्यटन स्थळावर पाहायला मिळेल. तुम्ही जर का चिखलदरा घ्या, ताडोबा घ्या, पेंच व्याघ्र प्रकल्प घ्या किंवा रामटेक घ्या, या सर्व ठिकाणी जर का तुम्ही बघितलं तर एकंदरीत हे सर्व चित्र नागपूरमध्ये पाहायला मिळतं. आणि यामुळे IMA भाकीत व्यक्त केलं की युरोपामध्ये ज्या प्रकारे तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली, आपण बघितलं की इस्रायल हे असं देश होतं ज्यांनी स्वतःला कोरोनामुक्त जाहीर केलं होतं, असं असताना देखील इस्रायलमध्ये नवीन कोरोनाचे रुग्ण सापडायला लागले. त्यामुळे आज जरी भारतामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये परिस्थिती नियंत्रणामध्ये दिसत असली तर याचा अर्थ असा नाही की कोरोना पूर्णपणे संपलेला आहे. जर का तुम्ही विदर्भाचा विचार करायचं गेलं तर मागच्या 24 तासामध्ये विदर्भामध्ये 88 रुग्ण निघाले, म्हणजे ही परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणामध्ये आहे. त्यावरनं तुम्हाला असं लक्षात येतं की जरी कोरोना संदर्भात परिस्थिती नियंत्रणामध्ये दिसत असली तरी याचा अर्थ असा नाही की लोकांनी जर का नियमाचं पालन केलं नाही, मास्क घातलं नाही तर ही तिसरी लाट यायला वेळ लागणार नाही. आणि त्यामुळेच IMA हे सर्व भाकीत किंवा एक भीती व्यक्त केली
जगामध्ये वेगवेगळे रिपोर्ट आले. जर का तुम्ही या संपूर्ण रिसर्च रिपोर्टबद्दल विचार करायचा झाला तर जे इंग्लंडचं मेडिकल काउन्सिल आहे त्यांचे एक रिपोर्ट असेल किंवा डेन्मार्कमधलं जे रिपोर्ट असेल किंवा कतारमध्ये रिपोर्ट जे काही आले पब्लिश झाले त्या सर्व रिपोर्टमध्ये एक गोष्ट पाहायला मिळाली की तिसरी लाटेची हळूहळू सुरुवात होत आहे. म्हणजे ज्या तिसऱ्या लाटेचं भाकीत व्यक्त केलं जात आहे त्या भाकितामध्ये ही गोष्ट सांगितली की डेल्टा प्लस असेल किंवा आता नवीन व्हेरियंट आपल्याला ऑस्ट्रेलियामध्ये पाहायला मिळतो, ब्राझीलमध्ये एक नवीन वेगळा व्हेरियंट पाहायला मिळतो. म्हणजे प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे व्हेरियंट आहे आणि वेगवेगळे व्हेरियंट एका देशात तर दुसऱ्या देशात पसरायला वेळ लागत नाही. त्यामुळे आयएमएने जे काही मत व्यक्त केलं ते निश्चितच त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यामुळे सरकार असो, प्रशासन असो किंवा नागरिक असो, या सर्वांना या संपूर्ण घटनेतला गांभीर्याने घ्यायची गरज आहे आणि आपल्या वागणुकीमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. पर्यटन स्थळं असो किंवा सार्वजनिक ठिकाण असो, कुठे पण वावरताना आपण कोविड नियमाचं जर का पालन केलं तर निश्चितच आपण यावर नियंत्रण मिळवू शकतो. अगदी बरोबर, अगदी. तुषार, नागपूरमधली अपडेट अशीच आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तूर्त आता टास्क फोर्सचे सदस्य उदय कुलकर्णी सर देखील जोडले गेलेले आहेत. उदय सर, स्वागत आपल्या न्यूज 18 लोकमतमध्ये. सातत्यानं आपण आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन करत असतात. उदय सर, एकूणच 17 आपण पाहिलं, इंडियन मेडिकल असोसिएशननं देखील तिसऱ्या लाटेसंदर्भातला इशारा दिला आहे नागरिकांना आणि तो इशारा पाहता मग आता टास्क फोर्सने एकूणच काय तयारी सुरू केली आहे? आपल्या सर्व दर्शकांना सगळ्यात पहिल्यांदा मी असं सांगू इच्छितो की जे बाहेरून तुमच्यावरती ज्याला आपण म्हणतो नियम लावले जात आहेत, दंड लावले जात आहेत, त्याच्याबरोबर मी प्रयत्न केला जातोय की तुम्हाला इशारा द्यायचा की थर्ड वेव्ह त्या ठिकाणी येण्याचे चान्सेस आहेत. या सगळ्याच्या बरोबरीने एक गोष्ट जी आम्ही टास्क फोर्स मध्ये या ठिकाणी बघतोय ती म्हणजे लोकांची मानसिकता. भारताने मोठ्या प्रमाणातली युद्ध, जसं पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध हे आपल्या भूमीवरती लढलं गेलं नाहीये. युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये ही युद्ध 3-3, 4-4 वर्ष त्यांनी सातत्याने बघितल्यामुळे त्यांना निर्बंधांची इतक्या दिवसांची सवय आहे. आपल्या लोकांना निर्बंधांची इतक्या मोठ्या प्रमाणात सवय नसल्यामुळे कदाचित आपला एवढा लगेचच्या लगेच संयम निघून जातोय. म्हणजे एक 10-15 दिवसापेक्षा जास्त दिवस आपण घरामध्ये बसणं हे आपल्यासाठी जी शिक्षा किंवा माझ्या स्वातंत्र्यावरती त्या ठिकाणी बंधन आल्यासारखं. अमेरिकेत याच पद्धतीने झालं होतं की आम्हाला मास्क नको, ही चळवळ तिथे झाली आणि मग त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे पहिली लाट जी आली त्याच्यामध्ये 4-5 लाख लोकांना जीव गमवावा लागला. आपल्याला त्याचा लक्षात घेण्याचा अर्थ असा आहे की संयम हे आतून फुलून स्वतः त्याचं पालन केलं गेलं पाहिजे. किती बाहेरून दंड लावून त्या ठिकाणी तुम्हाला निर्बंध पाळायला सांगण्यापेक्षा सुद्धा आपण जे आज लोकमतनी जी आता न्यूज 18 जी चळवळ चालू केली की लोकांचं जागरण आपण जागरण करतोय की अरे तुम्ही हे अशा पद्धतीने केलं तर तुम्हाला त्रास होणार नाहीये, याची जास्त आज आवश्यकता आहे की लोकांना आतून महत्व पटलं पाहिजे. बाहेरच्या त्या ठिकाणी गेल्यानंतर मला दंड लागेल याच्यासाठी नाही, तर मी बाहेर जाताना कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर, त्याला आता कॅब असा शॉर्ट फॉर्म आलेला आहे, त्याच्याबरोबर बांगलादेशमध्ये त्यांनी काय चळवळ सुरू केली आहे की सगळ्यांना फ्री मास्क वाटप, म्हणजे जर समजा बाहेर कोणाला जायचं तर मास्क त्याला देऊन टाका, तो मास्क लावूनच बाहेर फिरला पाहिजे. या काही गोष्टी आहेत यांची आपल्याला कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आणि त्याच्या बरोबरीने स्वतः स्वयंशिस्त या गोष्टी जर समजा केल्या तर आता आपण बघितलंय की युरोपमध्ये आता फुटबॉलची मॅच झाली, 40-50 लोक त्या ठिकाणी एकावेळी जमू शकले, त्याचं कारण गेली 1.5 वर्ष त्यांनी हे नियम सातत्याने सोशल डिस्टन्सिंग पासून मास्क पासून सॅनिटायझेशन पासून सगळे नियम त्यांनी इतके दिवस सातत्याने पाळले आणि त्यामुळे आज ते त्या ठिकाणी एकत्र अशा पद्धतीने येऊ शकलेत. आपल्याला जर कुंभमेळ्याला मध्ये जायचं आहे, आपल्याला जर समजा कुठेही या पर्यटन स्थळांवरती जायचंय, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःचे हे स्वयंशिस्तीचे नियम आतून फुलून यायला पाहिजेत. दंड तुम्ही लावून त्या ठिकाणी, अंडं बाहेरून जर समजा फोडलं तर त्याचं ऑमलेट करता येतं, त्याच्यातनं तुम्हाला कोंबडी येत नाही, कोंबडीसाठी आतून ती उष्णता निर्माण व्हावी लागते. तसं आपल्याला जर समजा या कोविडमधनं बाहेर पडायचं असेल तर स्वयंस्फूर्ती आतून लोकांना स्वतःहून वाटलं पाहिजे की मी बाहेर जाताना मास्क लावला पाहिजे, बाहेर जाताना मी अंतर पाळलं पाहिजे, बाहेरून आल्यानंतर मी गरम पाण्याची वाफ घेतली पाहिजे, माझे हात नीटपणाने सॅनिटाईज केले पाहिजेत, खाण्यापिण्यामध्ये मला हलका आहार घ्यायला पाहिजे. हे सगळं जर समजा आतून फुललं लोकांचं आणि हे मला 1 दिवस नाही 2 दिवस नाही तर कदाचित तिसरी लाट येईल त्या ठिकाणी डेल्टा प्लसच्या जागी लॅम्बडा असेल, कॅपा असेल, आणखीन काहीतरी नावांनी त्या ठिकाणी तो व्हायरस असेल, तो आपल्याला शरीरामध्ये प्रवेश करताना केवळ श्वासावाटे नाही तर आपल्या अन्नावाटे, आपल्या पाण्यावाटे, आपल्या पोटात जाणारे, आपल्याला पोटाला त्या ठिकाणी दुखणं देईल, उलटी सारखे किंवा जुलाबासारखे लक्षण आता ही तिसऱ्या लाटेमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यावेळी मग कदाचित आरटीपीसीआर सह तुमची जी टेस्ट आहे ती निष्प्रभ होऊन तुम्हाला
जी लाट येईल त्याच्यामध्ये लहान मुलं आणि त्याचबरोबर मध्यम वयातली माणसं सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याच्यात बळी पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर 50 ते 80 लाखापर्यंत लोकांना याची बाधा होण्याची शक्यता आहे. थर्ड वेव्ह येणारच आहे, पण तिचा जोर कमी करण्यासाठी सर्व संघटना आज प्रयत्न करत आहेत. कारण आता ज्या पद्धतीने आपण वागतोय आणि त्याचप्रमाणे जे बाहेरचे परिस्थितीमधले बदल आहेत, व्हायरस स्वतःमध्ये बदल करतोय पुढच्या लाटेच्यासाठी, या सगळ्याचा विचार केला तर जर आपण सावध आतून झालो नाही, आपण केवळ बाहेर जाताना नाही तर घरामध्ये सुद्धा स्वतःची जी प्रतिकार शक्ती आहे त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, तर तुम्हाला स्वतःला वाचवण्यासाठी बाहेरचा कुठलाही डॉक्टर उपयोगी पडत नाही, कुठलाही त्या ठिकाणचे सामाजिक संस्था उपयोगी पडत नाही, सरकार उपयोगी पडत नाही. वॅक्सिनेशन जे आहे ते तुम्ही योग्य पद्धतीने करून घ्यायला पाहिजे. या सगळ्या गोष्टींच्याकडे जर समजा लोकांनी स्वतःहून इंटरेस्ट घेऊन, स्वतःहून त्या ठिकाणी पुढाकार घेऊन जर समजा या गोष्टी केल्या नाहीत, तर तिसऱ्या लाटेमध्ये हानी जास्त होण्याची शक्यता आहे. याच्याकडेच आता आयएमएने सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला लक्ष वेधलेलं आहे. वेगवेगळ्या वैद्यकीय संघटना, निमा असू दे, आयुर्वेदातल्या काही बाकीच्या संघटना असू देत, होमिओपॅथीच्या संघटना असू देत, या सगळ्यांचं तुमच्याकडे आज केवळ एकच मागणं आहे, स्वयंशिस्त, स्वयंशिस्त आणि स्वयंशिस्त. तर त्याच्याकडे आपलं लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. उदय सर, आणखीन काही महत्वाचे प्रश्न आहेत याच अनुषंगानं एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा तुमच्याकडे येणार आहे मी. सोबतच आपले राज्यभरातले रिपोर्टर्स देखील प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, त्या त्या ठिकाणची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत, त्यांच्याकडून देखील माहिती जाणून घेणार आहोत आणि अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. स्वागत. आणि राज्यभरात सध्या काय चित्र आहे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं, आयएमएने खरं तर इंडियन मेडिकल असोसिएशननं या ठिकाणी इशारा दिलाय आणि त्याच संदर्भातला आढावा राज्यभरातला घेतोय. सोबतच टास्क फोर्सचे सदस्य उदय कुलकर्णी सर देखील आपल्याला मार्गदर्शन करतायत. तर सुरुवातीला पुण्यात आणि नागपूरमधलं चित्र जाणून घेऊयात. पुन्हा एकदा वैभवकडे जाऊयात पुण्यामध्ये. वैभव, तिसऱ्या लाटेचा इशारा दिला असताना ती लाट येऊ नये यासाठी कोणकोणत्या आव्हानांचा आता प्रशासनाला सामना करावा लागेल पुण्यामध्ये? स्वाती, प्रशासनासमोर एकच आव्हान आहे, लोकांची जी गर्दी होते वाढलं की लोकांची गर्दी जी आहे ती एकाच वेळी कमी होईल असा व्यापाऱ्यांचा युक्तिवाद आहे. आत्ताच्या काळात वेळ कमी मिळतो म्हणून सकाळच्या सत्रामध्ये किंवा दुकानं बंद होताना मोठी गर्दी होते, त्याऐवजी जर ही वेळ वाढवून 7 वाजेपर्यंत केली तर गर्दी कमी होईल असा व्यापाऱ्यांचा युक्तिवाद आहे. प्रशासन हे ऐकायला तयार नाही. एकूण सगळीकडे जिथे जिथे गर्दी होते या सगळ्या ठिकाणी प्रशासनाकडून सातत्यानं हे सांगण्यात येतं, गर्दी करू नका. वास्तविक इतक्या 2 वर्षाच्या काळानंतर एक लिथार्जी आली असं आपण म्हणूया की प्रशासनामध्ये सुद्धा सतत कारवाया करून किंवा लोकांची कन्फ्रंट करून प्रशासनाच्याही क्षमता ज्या आहेत त्या दमलेल्या आहेत असं म्हणावं लागेल आता. कारण इतक्या वादावादीचे प्रसंग जे आहेत ते रस्त्यावर पोलिसांशी किंवा महापालिकेची जी पथकं कारवाईसाठी जातात त्यांच्यासोबत होतं, त्यामुळे ही सगळीच लोकं जी आहेत ती या सततच्या ताणामध्ये अत्यंत त्रासलेली आहेत. दुसरीकडे लोक जी घरामध्ये बसून नव्हती इतके दिवस ती मोठ्या प्रमाणावरती वैतागलेली आहेत सतत घरामध्ये बसून. आणि या सगळ्यातून हशील काय होतं तर जेव्हा यंत्रणा काही सांगायला जाते किंवा निर्बंध सुनावायला जाते त्यावेळेस कन्फ्रंटेशन होतं, वादावादी होतात आणि त्याचं प्रमाण जे ते मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं पाहायला मिळतं. त्यामुळे काही ठिकाणी प्रशासन हे प्रचंड आक्रमक होतं, रिलॅक्सेशन करण्याऐवजी आधीच होल्डबॅक करून ठेवायचं किंवा निर्बंध जे आहेत ते तसेच झुरू ठेवायचे असं एकूण गेले 3 आठवडे पुण्यातल्या प्रशासनाचं सुरू आहे असं दिसतंय. शुक्रवारी कोविडच्या आढावा बैठकीमध्ये अजित पवार यांनी तेच सांगितलं, जे निर्बंध आहेत ते याही आठवड्यामध्ये कायम राहतील. वास्तविक गेले 3 आठवडे जो पॉझिटिव्हिटी रेट आहे तो 5च्या खाली येतोय, वरती जातोय, खाली येतोय, वरती जातोय, असं सगळं सातत्यानं फ्लक्च्युएशन होते. त्यामुळे निर्बंध जे आहेत तेच कायम ठेवण्यात आलेले आहेत आणि या सगळ्यातून लोकांना सूट देण्याच्या ऐवजी आधीच जर त्यांना निर्बंध लादून ठेवलं तर गर्दी होणार नाही असा एक प्रशासनाचा होरा आहे. आणि विनाकारणचे निर्बंध का म्हणून सर्वसामान्य नागरिकांचा ओरडा जो आहे किंवा आक्रोश जो आहे तो या सगळ्यामध्ये एक नवा वाद जो आहे तो निर्माण करतो. खरे, लोकांना कोरोना नियम अंगवळणी पाडणं आता खरंच जड जात आहे, कारण कुणालाच असं जायबंदी आयुष्य जगायचं नाही आहे, मान्य आहे, पण तिसरी लाट येऊ नये यासाठी ते नियम अंगवळणी पाडून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे.
खूप खूप धन्यवाद वैभव, पुण्यातली अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवली त्यासाठी. जाऊयात नागपूरला, आमचे प्रतिनिधी तुषार आपल्यासोबत आहे. तुषार, जो प्रश्न पुण्यासाठी वैभवला विचारला तोच आपल्यासाठी, की आता नागपूरमधल्या प्रशासनासमोर त्या ठिकाणची रुग्णसंख्या पाहता नेमकं काय आव्हान असेल तिसरी लाट येऊ नये यासाठीचं? साथीदार, का बघायचं झालं तर 24 एप्रिल, तुम्ही तारीख तुम्हाला सांगतो, 24 एप्रिलला एका दिवसामध्ये नागपूरमध्ये 7,999 रुग्ण निघाले. आणि मागच्या 24 तासातला जर का आकडा बघायचं झालं तर मागच्या 24 तासामध्ये नागपूरमध्ये 21 कोरोनाचे नवीन रुग्ण निघाले. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये जी गैरसमज आहे की कुठेतरी कोरोना हा पूर्णपणे संपलेला आहे, त्यामुळे लोकांचं जे रस्त्यावरचं वागणं असतं अत्यंत बेजबाबदारपणे असतं. म्हणजे लोक नीट मास्क घालत नाही, कारवाई होईल म्हणून मास्क घालतात, पण मास्क हुनोटीवर असतं, मानेला मास्क लटकवलेलं असतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्या लोकांना कोरोना होऊन गेला किंवा ज्या लोकांनी वॅक्सिन केलेलं आहे त्या लोकांचं तर वागणं आणखी जास्त बेजबाबदारपणे असतं. त्यांना असं वाटतं की आम्ही वॅक्सिन घेतली त्यामुळे आम्हाला कोरोना होणार नाही, पण याचा अर्थ असा नाही. कारण की IMA कडनं वारंवार ज्या काही सूचना दिल्या जात आहे, ICMR कडनं ज्या वारंवार सूचना दिल्या जाते, त्यानुसार लोकांचं जे वागणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हेच प्रशासनाची खरी चिंता आहे. जर का तुम्ही सीताबर्डी मार्केट घ्या, महाल मार्केट घ्या, इतवारी मार्केट घ्या, या क्षणाला जरी तुम्ही ते जाऊन बघितलं तर पाय ठेवायला जागा नाही. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असतात, इतक्या मोठ्या प्रमाणे हॉकर्सची दुकानं लागलेली आहे, आणि तिथे कशाचंही नियंत्रण नाही, ना सोशल डिस्टन्सिंग असेल, ना मास्क असेल. यामुळे नागपूर प्रशासनाची हीच चिंता आहे की नागपूरमधला कोरोना जरी नियंत्रणात असला तरी लोकांच्या वागण्यांमध्ये परिवर्तन पाहायला मिळत नाही. त्यामुळे वारंवार प्रशासनाकडनं सूचना केल्या जातात, वारंवार अवेअरनेस कॅम्प घेतले जातात, मात्र नागरिकांकडनं त्या नियमाचं पालन होताना दिसत नाही. जर का तुम्ही बघितलं तर आजही नागपूरमध्ये कोरोनाचा संक्रमण दर हा 0.21-22% पाहायला मिळतो. म्हणजे 1% खाली जरी संक्रमण दर असला तरी महत्त्वाचा विषय आहे की लोकांची जी गर्दी आहे. आता यामध्ये एक गोष्ट ही देखील पाहायला मिळते की प्रशासनाची जी कारवाई आहे ती फक्त दंडात्मक कारवाई म्हणून मास्क संदर्भात करतात, मात्र प्रशासनानं ही गोष्ट देखील लक्षात ठेवायला पाहिजे का त्यांनी जर का 4 वाजेपर्यंत दुकान असेल, मार्केट असेल, ही खुली करण्याची जर का परवानगी दिली त्यासाठी काही नियम स्वतः प्रशासनाला लावून दिले, त्या नियमाचं पालन होते की नाही याची पाळत ठेवण्याचं काम प्रशासनाचं आहे. मात्र ती पाळत प्रशासनाकडनं ठेवली जात नाही, त्यामुळे मग लोकांचा बेजबाबदारपणा असेल तो सातत्याने पाहायला मिळते. आणि हीच प्रमुख नागपूरमधली समस्या आहे. आणि विशेष करून जर का तुम्ही ग्रामीण भागामध्ये गेले तर त्या यापेक्षाही आणखी बिकट परिस्थिती, तिथे तर लोक मास्कच घालत नाही आणि सोशल डिस्टन्सिंग नियमाचा तर प्रश्नच येत नाही. त्यामुळे शहर असो किंवा ग्रामीण असो, दोन्ही ठिकाणी लोकांचा बेजबाबदारपणा वागताना पाहायला मिळतं आणि हीच प्रशासनाची डोकेदुखी आहे. खरंय तुषार, स्वयंशिस्त माणसाने स्वतःलाच लावणं आणि प्रशासन आणि नागरिकांमध्ये सुसंवादातून खरं तर या सगळ्या गोष्टी घडायला पाहिजेत, ज्या काही ठिकाणी घडत नाहीत. नागपूरमधली अपडेट वेळोवेळी आमच्यापर्यंत पोहोचवता, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. पुन्हा परत नागपूरमधल्या बातमीसाठी आपल्याकडे येऊ, पण तूर्त या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद तुषार. आणि त्यानंतर टास्क फोर्स सदस्य उदय कुलकर्णी आपल्यासोबत आहेतच. कुलकर्णी सर, पुण्या आणि नागपूरमधली परिस्थिती तुम्ही ऐकलीच असेल, आमच्या प्रतिनिधींनी सांगितलेली सगळी त्या ठिकाणची वस्तुस्थिती नेमकी काय आहे. स्वयंशिस्त लावणं हेच खरं तर मोठं आव्हान आहे प्रशासनासमोर देखील. एक महत्त्वाचा प्रश्न उदय सर आपल्यासाठी हा, की दुसऱ्या लाटेत जर आपण पाहिलं तर मृत्यूदर वाढल्याचं आपल्याला बघायला मिळालं. आत्ता नागरिकांचं वर्तन पाहता तिसऱ्या लाटेत मृत्यूदर मोठ्या प्रमाणात वाढू नये यासाठी आता काय काळजी घेणं, कोणत्या गोष्टींवरती काम करणं गरजेचं आहे? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पहिल्या लाटेमध्ये काही आपल्याला अंदाज आला होता हा रोग कसा जातोय. दुसऱ्या लाटेमध्ये त्यांनी आपलं स्वरूप पूर्ण बदललं आणि त्यामुळे आपल्याला ऑक्सिजनची कमतरता, पेशंट तिथपर्यंत न पोहोचणं अशा सगळ्या गोष्टी झाल्या. आणि त्याच्यामुळे जे नवीन व्हेरियंट जो आला त्यांनी पुणा आणि बाकीच्या ग्रामीण भागामध्ये याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात मृत्यूचं आलेलं आहे. जसं आपल्या इथे महाराष्ट्रात आहे तसंच UP, बिहार आणि त्याचप्रमाणे मध्य प्रदेश या भागामध्ये सुद्धा मृत्यूचं प्रमाण आपल्याला बऱ्यापैकी बघायला मिळालं. आणि त्याचं एक कारण म्हणजे लोकांना वेळच्या वेळी सगळ्या ज्या काही त्या सुविधा आहेत त्या उपलब्ध होऊ शकल्या नव्हत्या. म्हणून प्रशासनाने ऑक्सिजन प्लांट पासून ऑक्सिजनची अव्हेलेबिलिटी पर्यंत सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याची तयारी सुरू केली. दुसऱ्या बाजूला तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना त्या ठिकाणी त्रास होऊ शकेल म्हणून आता सगळीकडे लहान मुलांना अकोमोडेट करणारी ICU युनिट्स तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू झालेले आहेत. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की एका बाजूनी हा जो आता पॉज मिळतोय, ती आपल्याला वेळ मिळतीय, त्याच्यामध्ये प्रशासन पूर्णतः त्यांची तयारी तिसऱ्या लाटेची संभाव्यता लक्षात घेऊन तयारीकडे लागलेलं आहे. आणि त्यांच्याकडे तयारीकडे लागण्यासाठी त्यांना हेल्थ सर्व्हिसेस जास्तीत जास्त चांगल्या देण्याच्यासाठी प्रयत्न करणं हे त्यांचं काम चालू आहे. पण त्याबरोबर लोकांची जबाबदारी जी आहे की तिसरी लाट जर आली तर त्याच्यामध्ये लवकरात लवकर, म्हणजे एक असं सांगितलं जातं की अर्ली डिटेक्शन, लवकरात लवकर जर समजलं तर त्याच्यावरती उपचार चांगले होऊ शकतात.
आणि लवकरात लवकर तुम्ही लोकांनी डॉक्टरांच्याकडे जाणं, जसं स्वयंसेवी सहा भाग आपण घेतला त्याच्यामध्ये सामाजिक संस्था आणि डॉक्टर यांना इन्वॉल्व्ह करून घेतलं तर कदाचित हा संदेश लवकर जाऊ शकतो. तसंच या ठिकाणी लोकांनी जर समजा प्रशासनाला सहकार्य करायचं म्हणजे वेगळं काही करायचं नाहीये. जसं आता या ठिकाणी 4 पर्यंतच दुकानं उघडी ठेवण्याच्या मागे शासनाची जी काही भूमिका आहे त्याच्याच बरोबर शासनाला योग्य पद्धतीने पटवून दिलं की जेवढं डिस्पर्शन म्हणजे जेवढा वेळ लोकांना एकत्र ते काय येत आहेत कारण तेवढाच वेळ त्यांना अवेलेबल आहे. त्याच्या जागी 7 पासून रात्री 11 पर्यंत जर समजा दुकानं उघडी ठेवली आणि दुकानांमध्ये काही ठराविक पद्धतीनेच आतमध्ये प्रवेश दिला तर कदाचित गर्दी जी आहे ती होणार नाहीये. गर्दी कशी होणार नाही याच्यासाठीच शास्त्रीयपणाने जर समजा तुम्ही शासनाला पटवून दिलं तर त्या गोष्टी शासन करायला, शासन हे ओपन माइंडेडली या सगळ्या गोष्टींच्याकडे बघतंय. तुम्हाला माहितीये की आज जे काही बदल केले जात आहेत वेगवेगळे, हे बदल जसं त्यांना त्या ठिकाणी बाहेरून गोष्टी समजतायत त्याप्रमाणे केले जात आहेत. मग याच्यामध्ये जर समजा योग्य पद्धतीने शासनापर्यंत ही गोष्ट मांडली गेली की एकत्रपणाने गर्दी का होते कारण ठराविकच वेळ दिला जातोय, त्याच्या जागी जास्त वेळ जर समजा दिला तर तुम्हाला लोकांच्या कडनं सहभाग होईल आणि गर्दी कमी झाल्यामुळे होणारा संभव आहे. कारण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे सोशल डिस्टन्सिंग हे जास्त चांगल्या पद्धतीने सांभाळलं जाऊ शकेल, लोक जास्त इझिली मूव्ह होऊ शकतील, गर्दी कमी होईल. पण हे योग्य पद्धतीने जर समजा आलं तर त्याच्यावरती शासन कारवाई करू शकतंय. दंडात्मक कारवाई हा शासनाचा उद्देश कधीही नाहीये. पण ज्यावेळी बेशिस्त आणि त्याच्यामध्ये लोकांना धन्यता वाटते की मी हे केल्याने काहीतरी वेगळं करतोय, मी असा नियम तोडतोय, तर ते जोपर्यंत लोकांच्या मनात येत नाही की शासन हे माझ्यासाठी आहे, मी त्याला सहकार्य करायचं म्हणजे मी माझे स्वतःचे नियम पाळायला पाहिजेत ना. सिग्नल तोडून बाहेर जाणं आणि नंतर दंड घेणं याच्यामध्ये शासनाला किंवा कोणालाच आनंद नसतो. पण तुम्ही तुम्ही जर समजा नियम पाळत असाल तर आपोआपच शासन तुमच्याकडे सहानुभूतीने बघणार आहे. हा झाला शासन आणि लोकांचा विषय. मध्ये जी आपली आरोग्य व्यवस्था आहे म्हणजे आमच्यासारखे जे डॉक्टर्स याच्यामध्ये वेगवेगळ्या स्तरावरती काम करतायत, इतर सामाजिक संस्था काम करतायत, मग त्या ठिकाणी रोटरी असू दे, लायन्स असू दे, ही सगळी मंडळी तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला सांगायचा जो प्रयत्न करतायत, कुठेतरी ऍक्सेप्टेबिलिटी ऍडजस्ट टू द सोसायटी. म्हणजे आता अगदी छोटे आतापर्यंत मी माझ्या एकट्या पुरतं बघत होतो, मध्ये शासनाने सांगितलं की माझं कुटुंब माझी जबाबदारी माझी स्वतःची जबाबदारी, तसं माझा समाज ही सुद्धा माझी जबाबदारी नाहीये का खरंय. माझ्याकडून आणि त्याच जबाबदारीची जाणीव लोकांच्या गळी घालणं, खरं तर त्यांच्या अंगवळणी पाडणं हेच मोठं आव्हान आहे. उदय सर, नेहमी असंच मार्गदर्शन आम्हाला तुमचं लाभतं. आज तुम्ही खूप सविस्तरपणे काय काळजी घ्यायला हवी, टास्क फोर्स देखील कोणत्या गोष्टींची तयारी करते, कोणत्या गोष्टींवरती विचार करते, याबद्दल संवाद साधला आणि तुमच्या मार्गदर्शनाचा निश्चितच आमच्या प्रेक्षकांना लाभ होईल यात काही खरंच, आणि आम्हाला देखील खूप चांगलं मार्गदर्शन मिळालं, खूप चांगले मुद्दे तुम्ही मांडले, खूप खूप धन्यवाद. वेळेअभावी तुम्हाला थांबवावं लागतंय आणि त्यानंतर आपण जाणार आहोत नगरला. हरीश दिमोटे नगरमधून आपल्या सोबत आहेत. हरीश, नगरमध्ये खरं तर अहमदनगरचं नाव आलं की शिर्डी डोळ्यासमोर येतं आणि शिर्डी या तीर्थक्षेत्री आपण पाहतो साईंच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होती. मंदिर जरी बंद असलं तरी देखील नागरिक त्या ठिकाणी गर्दी करतात. अहमदनगरकरांना कोरोना नियमांची आठवण आहे का की त्यांना आता जाणीव करून द्यावी लागतीय की कोरोना अजून गेलेला नाहीये बाबा? नक्की स्वाती, जसं तू म्हणतेस तसं अहमदनगरकरांना किंवा शिर्डीच्या साई भक्तांना देखील याची जाणीव करून देण्याची वेळ आलेली आहे असं म्हणावं लागेल. आपण जर बघितलं तर गेल्या वर्षी शिर्डीचं साईबाबांचं मंदिर मार्च ते नोव्हेंबर असं जवळपास 8 महिने बंद होतं. त्यावेळी खरं तर कोरोनाचा जो आकडा आहे तो नियंत्रणामध्ये होता. मात्र जेव्हा नोव्हेंबरमध्ये आंदोलनं झाली त्यानंतर मंदिरं सुरू झाली, त्याचा परिणाम मात्र शिर्डीकरांना भोगावा लागला आणि शिर्डीतलं जे कोरोनाचा जो फैलावा आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये इथे फैलावला होता. इथले कर्मचारी असतील, नागरिक असतील किंवा साई भक्त असतील यांना मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनाची लागण झाली, अनेकांना जीव देखील गमवावा लागला. त्यामुळे आता परत एकदा मंदिर बंद आहे. मंदिर बंद जरी असलं तरी 3 महिन्यापासून मंदिर बंद आहे तरी आपण आता मंदिर परिसरात आहोत, आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये भाविक या ठिकाणी येताना दिसत आहेत. मंदिराची कबाड भक्तांसाठी बंद आहे, मात्र कुठेतरी कळस दर्शन घेऊन बाबांचं दर्शन घेतल्याचं समाधान लोक मानत असले तरी कोरोनाची जी तिसरी लाट आहे त्या पार्श्वभूमीवरती खरं तर लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. आपल्यासोबत इथले साई भक्त आणि इथले रहिवासी शिंदे सर आहेत. काय वाटतं, लोक काळजी घेत नाहीये का शिर्डीमध्ये? काळजी घेतात लोक, काय माहिती का, 10 महिन्यापासून आज शिर्डीतले सगळे दुकान आणि सगळ्या दुकानदारांचे जे उदरनिर्वाह आणि त्यांचे पोटपाण्याची उपजीविका ही त्या दुकानावरच,
जर दुकानं नाही चालू झाले, मंदिर जर नाही झालं तर या लोकांनी काय करायचं? कारण त्यांना दुसरा पर्याय नाही. आणि ज्या टायमाला मागच्या वेळेस जो मंदिर चालू झालं त्या टायमाला साईबाबा स्वस्थांनी रोजचे 6,000 लोकांना दर्शन द्यायचे, ते पण एकदम सुंदर आणि व्यवस्थित. सगळ्यांचं सॅनिटायझिंग व्हायचं, सगळ्यांना मास्क लावलं जायचं, सगळ्यांना डिसिप्लिन निदर्शन व्हायचं. आता उलट मंदिर चालू नाही त्यामुळं तो म्हणतो जो तो पाहिजे तसं वागतो. मंदिर चालू असल्यामुळं ऑनलाईन दर्शन पास भेटायचे आणि सगळेजण नियमाचं पालन करून मंदिरातून जायचे आणि कमी लोक यायचे का पास मोजके लोकांना भेटायचे आणि 6,000 लोक कमीत कमी रोजचे दर्शन घेऊन जायचे. मात्र दुसरीकडे आता परत तिसरी लाट येऊ घातली आहे, त्या पार्श्वभूमीवर तुम्हाला काय वाटतं लोकांनी नगरकरांनी काय काळजी घेणं गरजेचं आहे? नगरकरांनी मास्क वापरलं पाहिजे, सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे, डिस्टन्सिंग ठेवलं पाहिजे, ते त्यांनी पाळलंच पाहिजे. परंतु किती दिवस तुम्ही आहे, कारण कोरोना किती दिवस चालणार? शेवट प्रत्येकाचं उदर पोटा पाण्यासाठी काही जण हातावर राहतात, त्यांचं पोटपाणी तो रोज कमून रोज खातात. असे उपाशी मारण्यापेक्षा कोरोना मेलेलं बरं अशी बऱ्याच जणांची मानसिकता झालेली आज. आपण जर बघितलं तर ह्या अगदी बोलकी त्यांची प्रतिक्रिया आहे की उपाशी मारण्यापेक्षा कोरोनाने मेलेलं बरं, मात्र दुसरीकडे काळजी घेणं खऱ्या अर्थाने गरजेचं आहे. शिर्डीमध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये भाविक येत आहेत, त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यामध्ये शनिशिंगणापूर सारखं मोठं देवस्थान आहे, त्याचबरोबर अकोलेसारखं पर्यटन स्थळ आहे जिथे आता जर आपण बघितलं तर शनिवारी आणि रविवारी पर्यटकांना बंदी घातलेली आहे, तरी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रभरातून लोक तिथे येत आहेत, गर्दी करतायत, पोलिसांशी उज्जत घालतायत. मात्र याचा परिणाम जो आहे तो कुठेतरी कोरोनाचा फैलाव वाढण्यामध्ये होणार आहे हे कुठेतरी विसरून चालणार नाही. अहमदनगर जिल्ह्यातले लोक असतील किंवा महाराष्ट्रातले असतील, साई भक्त असतील, यांनी आता तिसरी लाट येणार नाही आणि जास्त कुणाला काही धोका होणार नाही याची काळजी घेणं खऱ्या अर्थाने गरजेचं आहे. स्वाती खरे हरीश, खरं तर पोटासाठी काम करावंच लागणार आहे आणि कामासाठी घराबाहेर पडावंच लागणार आहे, पण घराबाहेर पडताना नियमांची आठवण ठेवून काम करणं आपल्याला गरजेचं आहे, कारण सध्या तशीच परिस्थिती आहे आणि त्यामुळे काम करायचं असेल तर नियमांचं पालन तुम्हाला करावंच लागेल. हरीश, नगरमधली अपडेट वेळोवेळी घेत राहू, तूर्त धन्यवाद त्या ठिकाणच्या नागरिकांचं म्हणणं आमच्यापर्यंत पोहोचवलं त्यासाठी. आणि नगरमधली ही परिस्थिती पाहिल्यानंतर आता आणखीन एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत परत येतो. बघत रहा News 18 लोकमत. आपण पाहताय News 18 लोकमत आणि आता क्रीडा विश्वातून एक दुःखद बातमी. पूर्व क्रिकेटर यशपाल शर्मा यांचं निधन झालंय. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांची प्राणज्योत मालवल्याचं कळतंय. आज सकाळी त्यांचं निधन झालं असून ते 66 वर्षांचे होते. 1983 वर्ल्ड कप विजेत्या संघाचे ते सदस्य होते. तर शर्मा यांच्या नावावर 37 कसोटी आणि 42 एकदिवसीय सामने आहेत. 37 कसोटींमध्ये आणि 42 एकदिवसीय सामन्यांमध्ये ते खेळले होते. 1983 वर्ल्ड कप एक ऐतिहासिक क्षण आपल्या देशासाठी आणि त्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचे ते सदस्य होते. बघत पुढची बातमी. वाहत्या पाण्यात एसटी घालणं चालकाला चांगलंच महागात पडलंय. रायगडमध्ये नदीला पूर आलेला असतानाही त्या पाण्यातून वाहत्या पाण्यातून पुलावरून एसटी नेणाऱ्या चालकाला आता निलंबित करण्यात आलंय. परिवहन मंत्री अनिल परब यांनी या घटनेची गांभीर्यानं दखल घेतलेली आहे आणि त्यानंतर प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या वाहन चालकावरती ही कारवाई करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे महाड इथल्या नागेश्वरी बंधाऱ्यावरून पाणी वाहत होतं. यावेळी एसटी चालकानं पुलावरून पाणी वाहत असताना देखील धोका पत्करत त्यावरून एसटी नेली. चालकाचा हा आततायीपणा प्रवाशांचा जीव धोक्यात घालणारा होता आणि त्याचमुळे आता या चालकावरती कारवाई करण्यात आली आणि त्याचं निलंबन करण्यात आलंय. ही दृश्य आपण पाहू शकतो. ही दृश्य पाहताना देखील आपल्याला भीती वाटतीये. हा खरं तर ज्या पुलावरून ही एसटी त्यांनी नेलेली आहे जाण्याचं धाडस कुणी केलं नसतं खरं तर. आणि फक्त चालक हा एकटा नाही तर त्याच्या हातात कितीतरी जणांचे जीव होते. एसटीमध्ये जितके प्रवाशी बसले असतील त्या सगळ्यांचा जीव धोक्यात घालून या चालकाने अशा पद्धतीनं अशा परिस्थितीतही पाण्याला प्रवाह देखील असल्याचं बघायला मिळते आणि अशा अवस्थेत त्यानं तिथून एसटी नेण्याचं धाडस दाखवलेलं आहे आणि त्याचमुळे आता त्याच्यावरती कारवाई करत त्याचं निलंबन करण्यात आलंय. या घटनेची गंभीर दखल घेण्यात आलेली आहे. परिवहन मंत्री अनिल परबांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आणि त्यानंतर इतक्या प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या वाहन चालकाचं निलंबन केलंय. रायगडमधली ही घटना. रायगडमध्ये नदीला पूर आलेला असताना या पुराचं रौद्ररूप या पाण्याचं आपण बघू शकतो. मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस गेल्या 2 दिवसांपासून कोकण परिसरात पडतोय आणि
इथल्या नदीला देखील मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं असताना त्या पुलावरून पाणी वाहतंय आणि हे सगळं आपण डोळ्यांनी पाहत असताना देखील त्यांना हे धाडस दाखवलेलं आहे आणि त्याचमुळे असा प्रकार केल्याप्रकरणी त्याच्यावरती आता कारवाई करत त्याचं निलंबन करण्यात आलंय. खरं तर कुठल्याच चालकाने अशा पद्धतीचं धाडस करणं हे जीवघेणं ठरू शकतं आणि त्यामुळे ही एक मोठी कारवाई त्याच्यावरती करण्यात आली आहे. आणि बातमी सोबतच आणखीन एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.